किल्ले अवचितगड. अवचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगर रांगामध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते. जेव्हा इथून पाणी वाहत असेल तेव्हा नजारा अवर्णनीय असणार आहे, अवर्णनीय. जय शिवराय. तर आम्ही चाललो आहोत आता किल्ले अवचितगडावर. आज संपूर्ण कुटुंबासोबत किल्ले अवचितगडाच्या अभ्यास मोहिमेला निघालो. अवचितगडावर येण्यासाठी तीन मार्ग आहेत. पहिला पिंगळसई मार्ग, दुसरा मेढे मार्ग आणि तिसरा पडम मार्गे. आज आम्ही मेढे मार्गे निघालो आहोत. मुंबई रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर 8 किलोमीटर अंतरावर मेढे या गावी उतरावे. मेढ्यातून विठ्ठल मंदिराच्या परिसरात यावे. किल्ले अवचितगडावर जात असताना रेल्वे ट्रॅक क्रॉस केल्यानंतर इथून घाट सुरू होतो आणि या घाटातून वाहन चालवताना सावकाश सर्व फॅमिली सोबत हा ट्रेक करतोय आम्ही आणि खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिलॉग बघा. रोहाचा हा घाट सुरू झालेला आहे आणि ऍडव्हेंचर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेढेगावाच्या या कमानीतून प्रवेश केल्यानंतर थेट डांबरी रस्त्याने विठ्ठल आळीत यावे व तेथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात आपलं वाहन पार करून बाजूला असलेल्या विहिरीच्या दिशेने प्रस्थान करून गड चढण्यास सुरुवात करावी. सो फायनली आम्ही अवचितगडाच्या बेस विलेज अर्थात मेढे या गावापाशी आलेलो आहोत आणि समोरच आपल्याला इथून अवचितगड दिसतोय आणि आता इथे आम्ही आपली दुर्गराणी 0651 ही आपण इथं पार्किंग केलेली आहे आणि हे माझ्या मागे हे जे दिसतंय हे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे मेढे गावातलं आणि आम्ही सर्व आता तयार आहोत. माझी संपूर्ण फॅमिली, जय शिवराय, जय शंभूराज आणि श्री देवेन दुर्गा, आमचा दुर्गा रक्षक देवेन रोहिदास ठोंबरे आणि माझी मुलगी भूमी ही सुद्धा, माझ्या भावाचा मुलगा रोशन ठोंबरे आणि माझी पत्नी जिची मला सोबत असते गडकिल्ले ट्रेकिंग अभ्यास मोहिमेला, ती सुद्धा आज या अभ्यास मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि समोर आपल्याला हा दिसतोय बुरुज, अवचितगड किल्ल्याचा हा बुरुज दिसतोय आणि इथे आम्ही आता ही वाहन आमचं दुर्गराणी पार केलेले आहे आणि हे आहे मंदिर. मेढेगावाचं हे मंदिर आपल्याला दिसतं आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर. जर तुम्ही अवचितगडावर कोणी येत असाल तर तुम्ही इथे वाहन पार्किंग करू शकता आणि इथून तुम्हाला डायरेक्टली अवचितगड किल्ल्यावर जाता येतं. जय शिवराय.
अवचितगड चढाई सुरू करताना मेडे गावातील ही मुख्य खून म्हणजे येथील या विहिरी। लक्षात ठेवा, या विहिरीच्या बाजूने एक वाट जंगलात घेऊन जाते। हितून गड चढण्यास साधारण एक तास लागतो। जय शिवराय। जय शिवराय। जय शिवराय। जय शिवराय। अवचित गडाची ही दाट झाडी आता सुरू झालेली आहे आणि समोर आपल्याला अवचित गडाचा हा बुरुज दिसतोय, फडकणारा भगवा ध्वज आपल्याला दिसतोय। आणि ह्या ही जी चढण आहे मेढ्या गावातून वर चढताना, ही चढण आपली दमछक करणारी आहे। आणि याशिवाय आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सो वाट चुकण्याची दाट शक्यता, त्यामुळे शक्यतो गावातून वाटाड्या घेतला तर बेटरच। आणि जर वाटाड्या नसेल तर इथून जात असताना जी रुळलेली पाय जी वाट आहे त्या पाय वाटेनेच जा, कारण चुकण्याची खूप शक्यता, कारण पावसामध्ये अनेक झाडी वाढलेली असते आणि आधीच हे जंगल खूप घनदाट असं जंगल आहे। आणि आता आपण आलेलो आहोत अवचितगडाच्या या मध्यभागी, आणि इथून ही वाट आपल्याला किल्ल्या अवचितगडात घेऊन जाते। आणि हे आहे, इथं काही देवी देवतांच्या मूर्ती इथं आहेत, इथे देवी देवतांच्या मूर्ती आहेत इथे। आणि बरेच जण ट्रेकर इथे थोडा विसावा घेतात आणि इथून मग अवचितगड किल्ल्यावरती ही जाणारी वाट, अगदी थोड्याच वेळामध्ये आपण अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचणार आहोत। पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाण्यासारखे असते। इथल्या रानात रानडुकरे, वानर, बिबट्या, कोल्हे इत्यादी प्राणी आढळतात। गडावरून समोरच तैलबैला, घनगड, रायगड, सुधागड, सरसगड, सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर निहाळता येतो। आणि फायनली अवचितगडाचा हा पायरी मार्ग सुरू झालेला आहे आणि आता आम्ही या पायऱ्या सर करून अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आता पोहोचतोय। सलामत, जय शिवराज, जय शंभूराजे। किल्ले अवचितगडाच्या मुख्य प्रवेश दरवाजातून डाव्या हातास शरभ हे शिल्प दिसेल। हे शिल्प सातवाहन काळातील म्हणजे हजार वर्ष इतके जुने असू शकते। अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण डाव्या बाजूला जेव्हा पहिल्यांदा जातोय तेव्हा आपल्याला समोरच इथं एक तोफ दिसते आणि उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला जायचं आहे, पण आपण आता डाव्या बाजूने ही पूर्ण गडाची प्रदक्षिणा आपण करतो। आणि ही पहिलीच आपल्याला इथं तोफ दिसते आणि अशा बऱ्याचशा तोफा या गडावरती अजूनसुद्धा अस्तित्वात आहेत। आणि इथे हा वाडा दिसतोय आपल्याला, वाड्याचे इथं अवशेष आहेत। आणि ही जी तोफ दिसते आपल्याला, ही तोफ शत्रूवरती कुठेतरी वचक ठेवण्यासाठी या तोफेचा ह्या ठिकाणी वापर केला गेला असावा। आणि आज समोर आपल्याला अप्रतिम असा नजारा दिसतोय। आणि ह्या तोफेमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या तोफेमध्ये याच्या आतमधल्या भागामध्ये आपल्याला अजूनसुद्धा एक गोळा दिसतोय तोफेचा। आणि अशा प्रकारे आणखी एक तोफ इथं आपल्याला पुढे दिसते। आणि या
पूर्ण गडाची आपण प्रदक्षिणा आपण ह्या डाव्या बाजूने आपण आता करणार आहोत आणि या इथून आपण परत आतमध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला उंचावरती इथं अजून एक तोफ दिसते आपल्याला. ही एक तोफ इथं आपल्याला दिसते. अशा प्रकारे आपण पूर्ण ह्या गडाचा आता आपण अभ्यास करणार आहोत आणि इथून पुढे आपण आल्यानंतर आपल्याला इथे पुढे हा द्वादशी तलाव आपल्याला दिसतोय. आता आपण किल्ले अवचित गडाच्या या महादेवाच्या मंदिरात आपण आलेलो आहोत आणि हे आहे महादेवाचं सुबक असं मंदिर आणि ही नंदीची मूर्ती कोरलेली दगडाकृती, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्याच्यानंतर आणखी देवतांची मूर्ती आणि हे आहे शिवलिंग. हर हर महादेव, बम बम बोले. बालेकिल्ल्याच्या दक्षिण व उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर पश्चिम दिशेला खडकात कोरलेली पाण्याची 7 टाके आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्या पुढे एक दीपमाळ आहे. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तेथे एक शिलालेख आहे, त्यातील मजकूर असा, श्री गणेशाय नमः, श्री जयदेव शक्के 1718 नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा. दुसऱ्या दरवाजात पाण्याने भरलेले कुंड आहे. त्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरुज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. याशिवाय किल्ल्यात जागोजागी तोफा आपल्याला पाहायला मिळतात. अवचित गडाचा बालेकिल्ला पाहिल्यानंतर थोडं पुढे आलो की आपल्याला इथं लाकडी हे एक पूल दिसतं आणि जर तुम्ही इथे आलात तर अगदी म्हणजे एकदम 2 मिनटं पण लागत तुम्हाला हा लाकडी पूल पाहायला. सो आम्ही तिथेच चाललो आहोत आणि हा आहे तो लाकडी पूल. अतिशय ॲडव्हेंचर असा लाकडी पूल आणि जेव्हा इथून पाणी वाहत असेल तेव्हा नजारा अवर्णनीय असणार आहे, अवर्णनीय. नक्की या पुलाला तुम्ही भेट द्या, मात्र इथे मस्ती करू नका अजिबात कोणतीही, कारण हे लाकडी पूल आहे. इथे सुरक्षितता म्हणून याचा वापर करण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्ही एकाच वेळेला 20 जण जर 10-15 वरती जर तुम्ही असाल तर जास्त जणांनी इथून एकदम नका जाऊ, 4 किंवा 5 जणांनी तुम्ही जाऊ शकता. एक जाण्याचा मार्ग बनवलेला आहे, कारण मेढ्यावरून येण्याचा एक मार्ग आहे या किल्ल्यावर येण्यासाठी. अजून तुम्हाला रोहा मार्ग आला तरी अजून हा एक मार्ग तुम्हाला इथून या अवचित गडावर तुम्हाला येता येतं, हा दुसरा मार्ग आहे. सो ह्या ही वाटसुद्धा मेढ्याच्या इथे जाते या बाजूने आपण गेलो तर अवर्णनीय असा ब्रिज. नक्की या ब्रिजला तुम्ही भेट द्या आणि परत एकदा आम्ही हा ब्रिज आता पाहिल्यानंतर परत ह्याच वाटेने आम्ही रिटर्न चाललो आहोत आणि गडाचा जो राहिलेला आपला जो भाग आहे तो गडाची जी फेरी आपल्याला ती पूर्ण करायची आता.
दक्षिण दिशेस एक बाले किल्ला आहे. त्याची लांबी रुंदी अनुक्रमे 900 फूट आणि 300 फूट आहे. आपल्या मुलांना स्वराज्यातील गडकिल्ले आवर्जून दाखवा. त्यांना येथील इतिहास सांगा. येथील मातेशी त्यांना एकरूप होऊ द्या. परत परत पुढे माझी मुलगी भूमी आणि मुलगा देवेन संपूर्ण अवचितगड पाहत असताना जागोजागी निरीक्षण करीत होते. आपल्या मुलांना बालपणातच जर स्वराज्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दाखवले आणि तेथील पायधूल त्यांच्या मस्तकी धारण केली तर ते आयुष्यात कधी अपयशी होणार नाही. उत्तर दिशेकडील दरवाजाच्या श्री गणेशपट्टी स्थित असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेली भांडी पाहायला मिळतात. उत्तरेकडील बुरुजावर एक उद्ध्वस्त वाडा आहे. तेथील बुरुजावर फडकणारा भगवा ध्वज व एक तोप विराजमान आहे. या बुरुजावरून संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगर रांगामध्ये गर्दरानाने वेढलेला हा किल्ला म्हणजे अवचितगड. या कारणेच महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते. अंदाजे 1000 फूट उंच असलेला निसर्ग संपन्न हा किल्ला घनदाट जंगलाकारणे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. तर अशा प्रकारे आपण पूर्ण गडाला फेरी घातलेली आहे आणि गडकिल्ले ही अभ्यास मोहीम केलेली आहे आपण अवचित गडाची. तर आता आम्ही निघालो आहोत आणि भेटू लवकरच एका नवीन अभ्यास मोहीम ट्रेकला. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.